अकोले येथे श्री वर महालक्ष्मी पूजा व धार्मिक कार्यक्रम संपन्न। श्री क्षेत्र धर्मस्थल ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत कार्यक्रम साजरा। आई आपल्या मुलावर चांगले संस्कार करून एक उत्तम नागरिक घडवू शकते। येणारी पिढी संस्कारक्षम, सुरक्षित व चांगल्या विचारधारेचे निर्माण करण्याचे सामर्थ्य आईमध्येच असते। चांगले संस्कार दिल्याने मुले उत्तम नागरिक बनतात असे प्रतिपादन कर्नाटक राज्य मुजराई हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। त्या श्री क्षेत्र धर्मस्थल ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत आकोळ गावामध्ये आयोजित केलेल्या सामूहिक श्री वर महालक्ष्मी पूजा व धार्मिक सभा कार्यक्रमाच्या वेळी उद्घाटक म्हणून बोलत होत्या। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर उपस्थित महिलांनी स्वागत गीत गायले, मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत सतीश पटेगारे तर प्रास्ताविक योजना अधिकारी जफर अत्तार यांनी केले। पुढे बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनी आपला उत्तम पद्धतीने विकास करून घेतलेला असून त्या स्वावलंबी बनत असल्याचे सांगितले। सर्व क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय असून महिला वर्गाने आपली प्रगती व यशस्वी महिला बनण्यास धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना महत्त्वाची असल्याचे सांगितले। आधी हाताला चटके मग मिळतो भाकर, अरे संसार संसार। पदाधिकाऱ्यांना एक जोरदार टाळ्या वाजवा। रात्रंदिवस आमच्यासाठी, आमच्या माता मुलांच्या बहिणींसाठी, आम्हा महिलांच्यासाठी जे पूजनी आणि अम्माजींनी आदेश दिला ते सगळं पालन करून रात्रंदिवस त्यांनी काम करायला लागलेत, म्हणून आज तुम्ही आम्ही इथं बसलोय। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हे ग्रामीण अभिवृद्धी संस्था आल्यापासून तुमचं कल्याण झालं की नाही? तसा आवाज यायला पाहिजे, झालंय बघा, मुलं सांगा लागले झालंय। तुमचा आर्थिक परिस्थिती सुधारणा झाली की नाही? तुमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळालंय की नाही? बघा, एक आई कर्ज घेते, तिचा मुलगा चांगला असतोय, तो सुशिक्षित शाळा असतोय, मुलगी शाळेत असते, परंतु तिला पुढचं शिक्षण घ्यायचं असतंय। आम्ही आया लोकांना माहीत असतंय, आई वडिलांना वाटत असतंय की माझी मुलगी छान आहे, माझा मुलगा छान आहे, त्याला पुढे इंजिनियर करायला पाहिजे, डॉक्टर करायला पाहिजे। आमचं इच्छा असतंय मुलं छान आहेत, परंतु हातात पैसे नाही। त्यावेळेला नाही बाळ, तू कितीही छान असलं तर मला पैसे भरायला होत नाही, काय तुला जमतंय ते शीख, असं कित्येक घरामध्ये झालं नाही, जरा विचार करा। परंतु आज तुम्हाला ते धैर्य आहे, आज तुम्हाला ताकद आहे। अरे बाळ, तू MBBS ला जाणार असलास तर जा, माझ्या ग्रामीण अभिवृद्धी संस्थामध्ये मी कर्ज घेतो आणि तुझं शिक्षण पूर्ण करतो। एक मुलगी शिकत असेल, ती IAS IPS होत असेल, तर एक आई सांगते, घाबरू नको बाळ, मी तुझ्या पाठीशी आहे, तू किती शिकतीस शिक। मी एक शिकलो नाही, मला शिकायचं झालं नाही, मी रोज कामाला जातो, परंतु तू शिकायला पाहिजे, तू एक चांगली व्यक्ती बनली पाहिजे आणि ह्या देशाच्या सेवेसाठी तू शिक, मी तुझ्या पाठीमाग आहे। आणि मला ताकद कोण आहे? पूजा हेगडेजी आणि अम्माजींचा ग्रामीण अभिवृद्धी संस्कार। हे वाटतं की नाही तुम्हाला? खूप चांगल्या पद्धतीनं काम करायला लागलं। आणि मी सांगू, मी 5 वर्षाची असल्यापासून पूज्यांचं आणि अम्मांचं एक आदर्श मी माझ्या जीवनात बाळगलं। घास हे श्री कृष्णाचं घास, हे हनुमंताचं घास, त्या सांगून सांगून घास भरवायचं ना आमची मुलं पण आईसारखं, वडिलासारखं, आजासारखं, आजीसारखं, श्रीरामचंद्रासारखं व्हायचे। पण लोक काय म्हणायचे, अरे हे मुलगी थेट त्यांच्या आजीवर गेले बघ, हे मुलगा थेट हे अशा गेलंय बघ, आताच काय बघून घास खायला लागलाय, तुम्ही काय बघून चालवायला लागलाय, हे झी टीव्ही सारखं, हे मराठी काय कुठलं चॅनल आहे, झी मराठी सारखं बाळ आहे, हे TV9 सारखं बाळ आहे, असं या लागलं। कारण हे व्हॉट्सअप सारखं बाळ आहे, कारण आम्ही बाळांना संस्कार देत असताना सुसंस्कृत आया आम्ही सुसंस्कृत मुलांना आपण घडवायचं असतं। आणि मला आज खूप आनंद होतोय, जर करता परमपूज्य वीरेंद्र हेगडेजी आणि अम्मा नसत्या तर आम्ही असं लक्ष्मीपूजेला सामूहिकपणे एकत्र आलो असतो काय?
त्यांना वंदन करायला पाहिजे, त्यांना स्मरण करायला पाहिजे. पूज्य गुरुवर्यांना आणि अम्मांना आम्ही बघितलं नाही. किती लोक बघितलंय जरा हात वर उचला. नाही एक दोघी तिघी बघितलाय, ते पण धर्मस्थळला जाऊन बघितलाय. परंतु आम्ही फोटो मध्ये बघतो हेच आमचे गुरु आहेत श्री मल्लिक नाही मंजुनाथ स्वामीजी आणि वीरेंद्र हेगडेजी परमपूज्य आहेत, अम्मा आहेत. त्यांच्या नावावरती आम्ही हे करायला लागलो. आम्ही कधीही त्यांना बघितलं नाही, परंतु बघायचा वेळ मी सांगतो की आमचे ती कृष्णा जाकर असू देत. आम्ही सगळ्यांनी मिळून लवकरात लवकर त्यांना इथं निपाणीला बनवून आणूया आणि तुम्हा सगळ्यांना दर्शन देऊया. आम्ही त्यांना बघितलं नाही. आमचा आणि त्यांच्या रक्ताचा संबंध नाही का हाय? आम्ही कोण आहे त्यांना ओळख नाही. परंतु त्यांनी किती विचार केला की इकडं सीमा भागामध्ये निपाणीमध्ये असणाऱ्या माझ्या माता बहिणी त्यांनी देखील गोरगरीब असतील, मध्यमवर्गीय असतील, शेतकरी कुटुंबातले असतील, त्यांनी देखील त्यांच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. आपले मनोगत व्यक्त करताना श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेचे जिल्हा निर्देशक श्री कृष्णा टी म्हणाले, धर्मस्थळ सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असून ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावागलू काही दिवस कार्यक्रमके बल तुमचा इदारे ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹಳ ಹಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಕಾರ್ಯಗಳು ಬಹಳ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದೆ. ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘಗಳು ಇವತ್ತು ಒಂದು ಗುಣಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದಂತಹ ಒಂದು ಗುಣಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತದೆ. ಇವತ್ತು ಬಹಳ ಒಂದು ಬದಲಾವಣೆಯ ಅತ್ತ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಮುಂಚೂಣಿಯತ್ತೆ ಇವತ್ತು ಸಾಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇರುವುದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಕಾರಣ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಭಾಗದಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಮನ್ನು ಲಾಭಲೇಲೆ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರದ್ಧಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಆಪಲ್ಯ ಆಶೀರ್ವಚನ ಸಾಂಗತಾನ ಮನಾಲೆ, ಪ್ರತ್ಯೇಕ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವನದ ಆಯಿ ವಡಲಂಚೆ ಸ್ಥಾನ ಮಹತ್ವಚೆ ಅಸುನ್ ತ್ಯಾಂಚಾ ಆದರ ಕರ್ನೆ ಗರ್ಜೆಚೆ ಆಹೆ. ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹಿ ಜಗಾತ್ ಮಹತ್ವಚಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಸುನ್ ಆಪನ್ ತ್ಯಾ ದೇಶಮದೆ ಜನ್ಮ ಗೆತ್ಲೇಲೆ ಆಹೋತ್ ಹಿ ಆಪಲೆ ಭಾಗ್ಯ ಆಹೆ ಅಸೆ ಸಂಗಿತ್ಲೆ. ಅಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ತಾಯಿಂದಿರು, ವೈನಿಯವರು ಹೇಳಿದರು ಇವತ್ತ ಎಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಇರಲಿ ತಾಯಿ ಮುಂದೆ ಯಾವನು ದೊಡ್ಡವಿಲ್ಲ. ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಲಿ ಹೊಡಿ, ನಾ ಹೇಳಬೇಕಾದಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ. ಎಷ್ಟೇ ಇವತ್ ಪ್ರಧಾನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇರಲಿ ಅಥವಾ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಇರಲಿ, ಇನ್ಯಾರ ಇರಲಿ, ಶಿವಾಜಿ ಇರಲಿ, ಬೇಕಾದಷ್ಟು ದೊಡ್ಡವನಿದ್ರು ತಾಯಿ ತಂದೆಗಿಂತ ಅವನೆಂದೂ ದೊಡ್ಡವನಾಗಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಿ, ಹೆಚ್ಚ ಕಾಳಜಿ ಹೇಳ ಪಾಯಿಸಿ. ಆಪಲ ಅಕ್ಕ ಜಗಾಮದೆ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಆದರ್ಶ ದೇಶ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಆದರ್ಶ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮುಂದೆ ಆಪಲೆ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ. ಲಕ್ಷ್ಮಿ ಪೈಸಾಲ ಆಮೇಲೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿ ಮನಸು ಅಕ್ಕ ಜಗಾಮದೆ ಪೈಸಾಲ ದೇವ ಮಣ್ಣಾರ ಭೌತಿ ಕೊಟ್ಲೇ ಹೀ ರಾಷ್ಟ್ರ ನಷ್ಟ ಭೌತಿ ಭಾರತ ದೇಶಾಮದೆ ಪೈಸಾಲ ದೇವತಾ ಸ್ಥಾನ. ತುಂಬ ಜಾಣೂನ್ ಗ್ಯಾ ಕಿ ಪೈಸಾ ಫಕ್ತ ಜಡ ವಸ್ತು ನೈ ಆಯ್ ತೆ ಚೇತನ ಕಾಂಚಾಣ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಕುಟ್ಲೇ ಹೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಲ ಪೈಸಾ ಲಾವ ಅಸಾವ ಪೈಸೆ ನಸಲೆ ತರ ದೇವ ಸುದ್ಧಾ ಬೋಲತ್ ನಾಯಿ ದೇವಾಲ ಕಾಯ ದೇಹಲ ಪೈಸೆ ದಕ್ಷಿಣ ದೇಹಲ ಪೈಸೆ ನೈವೇದ್ಯ ಕರಾಲ ಪೈಸೆ. तुम्ही हे जाणून घेणार घेणार की यायला पाहिजे की पैसे म्हणजे काय, संपत्ती म्हणजे काय, संपत्ती कुठे असतात. नेमकं एक सुंदर वृत्तांत आहे, मी आठवून मला आठवते आपले गुरुजींनी सांगितलेले सिद्धेश्वर अप्पाजींनी. यावेळी या कार्यक्रमास युनियन बँक सहाय्यक शंकर तगडे, योजना अधिकारी जफर अत्तार, ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता धुमाळे यांच्यासह अक्कोळ वक्कुट अध्यक्षा सुषमा पिसाळ, धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी अकोला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सेवा प्रतिनिधी यांच्यासह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.